महाराष्ट्र शासनाने LED आणि पर्सिन नेट मासेमारी करण्यावर बंदी असताना सुद्धा खोल समुद्रात मासेमारी करत असताना मुरुड येथील भारतीय तटरक्षक विभागाने अलिबाग कोळीवाड्यातील 4 बोटी ताब्यात घेतल्या आहे। ही या आठवड्यातील दुसरी कारवाई आहे। भारतीय तटरक्षक जवान रोजच्याप्रमाणे समुद्रात आपल्या सूचित अग्रिम जहाजावरून टेहळणी करत असताना पहाटेच्या दरम्यान 4 बोटी वेगवेगळ्या अंतरावर LED द्वारे मासेमारी करताना निदर्शनास आल्यावर जवानाने बोटींना घेराव घालून बल्लाळेश्वर, सिद्धिविनायक, कुलस्वामिनी तसेच आणखी एक बोट अशा बोटींवर खलाशांना ताब्यात घेतले। या 4 बोटीत 37 खलाशी आढळले, त्यापैकी एक 12 वर्षाचा मुलगा असून हे सर्व उत्तर प्रदेश मधील सुलतानपुरी मधील रहिवासी आहेत। पकडलेल्या 2 बोटीतून 1 टन पेक्षा जास्त मच्छी, 12 LED अंदाजे 18 लाख रुपये, 3 जनरेटर, पर्सिन नेट असे अंदाजे 30 लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे।